काही दिवसापूर्वी ब्राह्मणवाडा भगत येथील शौचालयाच्या समस्येवर व्हिडिओ दाखल केलेला होता. ब्राह्मणवाडा येथे अमरावती पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, परंतु मागील 4 वर्षापासून ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही आहे. वस्तुस्थिती बघली असता त्या ठिकाणी सीट्स लावलेले नाही आहे, दरवाजे नाही आहेत, पाण्याची व्यवस्था नाही आहे. त्या कारणाने येथील महिला तसेच पुरुष उघड्यावर शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने त्याचा प्रादुर्भाव अन्नावर झाल्यानं त्या ठिकाणी गॅस्ट्रो तसेच डायरियाची लागण झालेली आहे. गोळ्या इंजेक्शन मग तुम्हाला काय नेमकं कशामुळे झालं म्हणे असं सांगितलं त्यांनी? हे घाण आहे का नाही सडकींना लोक संदासले जातात, आम्हाला बाहेर जा लागते म्हणून मग ते त्याच्यामुळेच होते. आम्हाला जेवताना माश्या घाण सगळी येते घरात म्हणून होते तसं. इंडिया हर्ड अनहर्डचे श्री समुदाय पत्रकार श्रीमान वामनराव पाटील यांची माझी भेट झाली. त्यांनी जे क्लिप्स घेतलेले आहे या अनहर्डच्या याच्यासाठी तर त्या क्लिप मला दाखवल्या आणि दाखवल्यानंतर मी सुद्धा पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर विशेषतः त्या गावामध्ये लक्ष घालून आम्ही ते सामुदायिक शौचालयाचं काम तिथल्या ग्रामपंचायतमार्फत पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यामुळे आज तेथील जी मंडळी आहे म्हणजे त्या भागातली ज्या भागातली शौचालय सामुदायिक शौचालय त्या सामुदायिक शौचालयाचा लाभ घेत आहे. आमच्या गावामधील सार्वजनिक शौचालय बरेच दिवसापासून पेंडिंग होती, त्यावर पत्रकार वामन पाटील यांनी व्हिडिओ बनवून त्या समस्येला मार्ग दाखविला आणि आता सध्या ते चालू झालेले आहे आणि सर्व गावातील सर्व महिला पुरुष आणि बालक त्या संदेशाचा उपयोग घेतात. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्या शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यास मदत केली त्यांचा मी आभारी आहे. आज शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे, येथील महिला शौचालयाचा उपयोग करत आहे. तसेच शौचालयाचा उपयोग करण्यामुळे येथील आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी जे निर्माण झालेले होते ते आता काही अंशी तरी त्यावर आळा बसलेला आहे. मी वामन पाटील, महाराष्ट्र अमरावतीवरून इंडिया अनहर्डसाठी.